अमेझिंग। शुभ सकाळ, नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेत असतात। तर आता माझी झाली नाश्त्याची सुरुवात। तर आता मी नाश्त्याला उडीद वडा सांबार बनवते। चला तर मग, आता डाळ चांगली भिजली आहे आणि आता मी ह्यातलीच अर्धी डाळ घेणार आहे उडीद वड्यासाठी। आणि सांबारसाठी कांदा चिरलाय, कारण की दही वड्याला हे खूप होती डाळ, भरपूर होती। तर मग अर्ध्याचे मी उडीद वडे करणार आणि अर्धी दही वड्यासाठी ठेवणार। ती मी उडदाची डाळ वाटून घेतली आणि त्यात मीठ कोथिंबीर टाकली आणि हे थोडंसं खोबरं आणि हा कढीपत्ता चिरलाय मी, तो पण ह्यातच टाकायचा। त्यांनी छान टेस्ट येते। आता हे सगळं मिक्स करून घेते। आता मी वडे करून घेते। तेल गरम झालंय, थोडा पाण्याचा हात लावून मग वडे काढायचे, म्हणजे मग पीठ चिटकत नाही। हे बघा मी कसे वडे बनवते, हे बघा असं करते मी आणि असे टाकते। असं सोडायचं, होतात वडे छान। आता हे वडे झालेत बघा, बघा कसे झालेत मस्त पैकी, कसे झाले मस्त गरमागरम वडे। आणि बघा मी मशीन वगैरे, उडीद वडा मेकर वगैरे काही नाही, हातानेच करते। अशी कोणी चाळण घेऊन वगैरे करतं तर होतात, असे पण ट्राय करा तुम्ही। आणि छान झालेत बघा। गरमागरम आता मी दही वडे करायला घेते। आता ही अर्धी डाळ ठेवलेली, ती मी आता दही वड्यासाठी वाटून घेते। आणि ह्याची चांगली बारीक पेस्ट करायची आणि ह्याची पण। आता ही दोन्ही डाळ मी वेगवेगळ्या वाटून घेते। दही वड्यासाठी डाळ बारीक वाटायची असते आणि उडीद वड्याला थोडी जाडसरच वाटायची असते, मग ते उडीद वडे छान लागतात। हे पहा, दोन्ही डाळी मी सेपरेट सेपरेट वाटून घेतलेत। डाळ वाटताना उडदाच्या डाळीत थोडंसं पाणी घातलं तरी चालेल, पण मुगाच्या डाळीत पाणी नाही घालायचं, कारण की ती लगेच पेस्ट होती त्याची तयार। आता ह्या बाउलमध्ये मी गरम पाणी करून घेतले, जास्त पण गरम नका करू, मीडियम ठेवा। आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकते आणि हिंग टाकायचं त्याच्यामध्ये त्या गरम पाण्यात, आणि ते मिक्स करून घ्यायचं। आता ह्या पिठामध्ये मी एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकली आहे आणि आता ह्यात पण मी चवीपुरतं मीठ टाकून हे मिक्स करून हे जे वडे करते। आता पीठ बघा मी मिक्स करून घेतले, एकदम असं सॉफ्ट झाले। आता वडे काढून घेते मी, थोडा पाण्याचा हात लावून वडे काढायचे, म्हणजे मग हाताला पीठ चिटकत नाही। किती हलकं झाले बघा, एकदम कापसासारखं बॅटर झालंय त्याचं। असं व्हायला पाहिजे दही वड्याला, असं एकदम सॉफ्ट बॅटर झालं ना की मग वडे पण एकदम सॉफ्ट सॉफ्ट होतात खायला, एकदम तोंडात टाकले की विरघळतात। तुम्हाला फरक दिसलाच असेल, सकाळी उडीद वडे केले ते कसे होते आणि दही वड्याचे वडे बघा कसे आहेत, एकदम असे तरंगतात आहेत तेलामध्ये बघा। आणि मीडियम गॅसवरच त्याला तळून घ्यायचे, जास्त फास्ट नाही करायचा गॅस, नाही तर मग आतमध्ये कच्च राहतात। आता झालेत, मी काढून घेते। आता हे गरम तेलातनं काढले की पाण्यात टाकायचे। आता ह्या पाण्यात 4 ते 5 मिनिटं याला भिजून द्यायचे,
तोपर्यंत मी आता दुसरे बनवून घेते। आता हे असे निथळून घ्यायचे, हे बघा असे हेचं पाणी काढून घ्यायचं। आता ही चाळण आहे ना, ह्यातनं मी दही चाळून घेणार आहे असं। एकदम सॉफ्ट सॉफ्ट दही होतं, म्हणजे अशा गुठळ्या वगैरे राहत नाही। हे असं दही ह्याच्यातनं चाळून घ्यायचं, एकदम मऊ असं दही होतं। हे पहा दही कसं झालं आता एकदम। आता यात मीठ टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि साखर टाकायची। गोड तुम्हाला कसं हवंय तसं त्याप्रमाणे साखर टाकायची। आणि दही थंड पाहिजे। थोडं दह्यात मी पाणी टाकते, आता खूपच घट्ट होतं ना म्हणून, आणि साखर पण त्यात मेल्ट होईल। मग दहीवड्याची सगळी तयारी झाली आहे। इथं खट्टी मिठी इमली चटणी आहे, बुंदी आहे, डाळिंब, वडे, दही आणि ही जिरा पावडर आहे। तर आता मी प्लेट तयार करते। दही टाकले मी, आता जीरा पावडर टाकते, त्यानंतर ही बुंदी, नंतर मग डाळिंब। डाळिंब झालं की मग थोडीशी खट्टी मिठी इमली चटणी। हे बघा मस्त दहीवडे तयार झाले। आता मी टेस्ट करून बघते कसे झाले ते। अमेझिंग, एक नंबर झाले। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, खूप सुंदर झाले। ते डाळिंब वगैरे एकदम मस्त वाटतंय दादा खाल्ल्याने, तर खूप सुंदर। मस्त आले, जमतो कसं आहे बघ तुला काय मग। आता हे सगळे माझे, तुला दुसरे बनव, भरपूर आहेत। खरंच छान झाले, खूप छान झालेत वडे, एकदम सॉफ्ट आणि खूप टेस्टी। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। तर चला आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।